पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याअंतर्गत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी महापालिका हद्दीमधील लसीकरण केंद्र आणि कोविड हॉस्पिटल यांना भेट देत पाहणी करून आढावा घेतला यावेळी भाजप उत्तर उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते तसेच पाहणीनंतर त्यांनी कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी चर्चा केली कोरोनाच्या जागतिक संकटाला वर्ष झाले तरीही ती भयावह परिस्थिती अजूनही तशीच आहे त्यातच कोरोना पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमया यांनी पनवेल महापालिका हद्दीमधील नवीन पनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या लसीकरण केंद्राला तसेच पटवर्धन हॉस्पिटल आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला पाहणीनंतर त्यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी कोरोना संदर्भात चर्चा करत रुग्णांची योग्य उपचाराची काळजी घेण्याची सूचना केली यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल सभागृह नेते परिष ठाकूर स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत नगरसेवक अनिल भगत नितीन पाटील मनोज भुजबळ तेजस कांडपे डॉ अरुण कुमार भगत नगरसेविका वृषा वाघमारे रुचिता लोंडे उपस्थित होते